शिवसेनेचे नेते पोहोचलेले आहेत मंत्री एकनाथ शिंदे खासदार संजय राऊत आणि अन्य नेते हे हॉटेल त्रिमूर्तीमध्ये दाखल झाले शिवसेनेचे नेते आणि खासदार आदित्य ठाकरे यांचं स्वागत करणार आहेत आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिकांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मोठा उत्साह हो आहे आणि शिवसेनेचे प्रमुख नेते आणि मंत्री सध्या हॉटेल त्रिमूर्तीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी पोहोचलेले वेदांत आपल्याला अपडेट देत आहेत वेदांत कोण कोण पोहोचले आणि कसं असणार आहे स्वागत प्रज्ञा अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आदित्य ठाकरे इस्कॉन टेम्पल इथे पोहोचतील ज्या त्यांचा नियोजित दौरा आहे इस्कॉन टेम्पलला ते एक तासभर थांबतील आणि त्यानंतर पंचशील हॉटेलला जातील जिथे आधी हे सगळे शिवसेनेचे मंत्री तिथे थांबले होते मात्र त्याआधी स्वागतासाठी ही त्रिमूर्ती हॉटेल जी इस्कॉन टेम्पलच्या जवळ आहे तिथे ते थांबलेले आहेत या ठिकाणाहून ते आदित्य ठाकरेंचं स्वागत करतील आणि स्वागत झाल्यानंतर पंचशील हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे हे पत्रकारांशी संवाद साडेतीन वाजता साधणार आहेत आणि संपूर्ण दौऱ्यात हे सगळे मंत्री म्हणजे सध्या आपण बघतोय संजय राऊत एकनाथ शिंदे अनिल देसाई अरविंद सावंत हे सगळे मंत्री या ठिकाणी थांबलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे आदित्य ठाकरे जिथे जातील त्या आधी ते त्या ठिकाणचा आढावा घेतील तयारी तिथे पूर्ण झालेली आहे मात्र ज्या प्रकारे नियोजन केलेलं आहे हे नियोजन शंभर टक्के पूर्ण असावं यासाठी हे आधी जात आहेत त्या ठिकाणची तयारीचा आढावा घेत आहेत आणि त्यानंतर आदित्य ठाकरे तिथे येतात त्यामुळे दिवसभर हा आता पुढे कार्यक्रम असणार आहे साडेसातपर्यंत आदित्य ठाकरेंचा हा कार्यक्रम असेल आणि त्याआधी सगळीकडे ही तयारी इथे केली जाते आणि आपण सध्या बघतोय की संजय राऊत हे बाहेर आलेले आहेत सोबत एकनाथ शिंदे आहेत आणि आदित्य ठाकरेंचं स्वागतासाठी आता हे सगळे निघाले आहेत आपण बघतो आदित्य ठाकरे इथे आलेले आहेत आदित्य ठाकरेंचं स्वागत केलं जात आहे इथे आधी या ठिकाणी के के स्वागत केलं जाईल आणि स्वागत केल्यानंतर या ठिकाणाहून ते इस्कॉन टेम्पलला जातील इथे बघतोय आदित्यची स्वागत